वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली, हजारो माशांचा मृत्यू, नदीघाट परिसरात पाण्याचा उग्रवास। शहरातील पंचगंगा नदी अक्षरशः कोरडी पडली आहे, त्यामुळे नदीत असणारे मोठमोठे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे पंचगंगा नदीघाट परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नदीत पाणी नसल्यामुळे नदीतील कचरा मोठ्या प्रमाणात दिसत आहे। लवकरात लवकर धरणातून पाण्याचा विसर्ग केला नाही तर परिस्थिती आणखीन गंभीर होणार आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदी शहरास दररोज 9 MLD पाणी पुरवठा करते, परंतु पाणी उपसा करण्यासाठी वर्षभर अनेक विघ्न येतात। वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे शहरास नियमित पाणी पुरवठा होतच नाही। अनेक वेळा काळे पाणी, जलपर्णी अशा विविध कारणामुळे शहरातील नागरिकांना पाणी करण्याची वेळ येते। सध्याची परिस्थिती पाहिली तर नदीत अनेक मृत माशांचा खच, जलपर्णी आणि काळे कुट्ट पाणी पाहावयास मिळते। शेकडो मासे मृत्युमुखी पडल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे। मृत झालेल्या माशांना खाण्यासाठी अनेक भटकी कुत्री पंचगंगा नदीघाट परिसरात जमत आहेत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली, यामुळे दिवसभर या भटक्या कुत्र्यांचा वावर दिसत आहे। पंचगंगा नदीची वारंवार पाणी पातळी कमी होण्याचा प्रकार आणि शहर परिसरातील बोरवेलची पाणी पातळी घटू लागली आहे, त्याचा विपरीत परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे। भविष्यात पाणी टंचाईची आणखीन तीव्रता वाढू नये यासाठी नागरिकांनी व महापालिका प्रशासनाने खबरदारी घ्यावी। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।